तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी काय अपडेट देण्यासाठी करतो आहे. दुःखद घटना मला तुम्हाला सांगायची आहे. तर आज सकाळी 2-time मिस्टर वर्ल्ड म्हणजे सिल्वर मेडल मिस्टर वर्ल्डला जगदीश लाड सरांचं म्हणजे डेथ झालेली आहे कोरोनामुळे. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या बॉडी बिल्डरची ज्यावेळेस डेथ होते तर काय होतं की बरेचसे म्हणजे अफवा किंवा बऱ्याचशा गोष्टी जे वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि बऱ्याचशा अफवाही होतात. तर मला तुम्हाला क्लिअरली आणि जे सत्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. जगदीश सर 3 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. अहमदाबादला गुजरात या ठिकाणी ते राहतात आणि त्याच ठिकाणी ते म्हणजे काही दिवसांपूर्वी आजारी होते घरी. तर त्यांनी थोडंसं घरी मेडिसिन वगैरे घेऊन थोडंसं त्यांनी म्हणजे त्याच्यावर प्राथमिक उपचार केले, पण त्यांच्या बॉडीचा ऑक्सिजन लेवल खूपच जास्त खाली चाललेला, त्यामुळे त्यांनी म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. ते आय सी यूमध्ये होते आणि आज सकाळी ऑक्सिजन खूपच जास्त त्यांच्या बॉडीचा कमी झाल्यामुळं आणि ते सिरियस झाल्यामुळं त्यांची म्हणजे कोरोनामुळे डेथ झालेली आहे. क्लिअर कोरोनामुळे डेथ झालेली आहे. तुम्हाला आणखीन जर माहिती पाहिजे असेल या घटनेविषयी आणि नेमकं तुम्हाला सर्व काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी विकास माने सरांचा नंबर देतो आहे किंवा त्यांचा इन्स्टा आय डी वगैरे मी मेन्शन करतो आहे, तर ते त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता. पण अफवा वगैरे तुम्ही सरांबद्दल कोणती हे करू नका. लिव्हरला सूज आलती किंवा काही स्टेरॉइड किंवा जे काही वॉट एव्हर अफवा असतील तर हे सर्व काही खोटं आहे. कोरोनामुळेच त्यांची डेथ झालेली आहे. या ठिकाणचा मसल त्यांचा जो आहे की टेअर झाला होता, त्यामुळे त्यांची तयारी वर्षभरांपासून नाही आहे. आणि म्हणजे तुम्ही समजू शकता जे ऑफमध्ये राहतात किंवा त्यांची तयारीच नव्हती, तर मग अशी व्यक्ती स्टेरॉइड घेतल्याने किंवा काही लिव्हरवर सूज आली किंवा किडनी फेल झाली हे काही याच्यात अर्थ नाही आहे. तर कोणत्या प्रकारच्या अफवा प्लीज हे करू नका. त्यांच्या कुटुंबावर खूप मोठं दुःख कोसळलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखाशी लढण्याची ताकद मिळो, ह्या दुःखातून लवकरात लवकर त्यांनी बाहेर पडावं अशी अपेक्षा करतो. आणि तुमच्याकडून पण सर्वांकडून पण अपेक्षा करतो की अशा प्रकारची कोणती अफवा कोणत्याही बॉडी बिल्डरबद्दल तुम्ही फैलवू नका. बरेचसे आता बॉडी बिल्डरचे पण म्हणजे डेथ होत आहेत कोरोनामुळे. कोरोना जो आहे तो कोणालाच बघत नाही. सर्वजणांनी काळजी घेतली पाहिजे. काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण कोरोना हे बघत नाही तू बिल्डर आहे तुम्ही कोण आहे. तो सर्वांनाच होतो आहे आणि हे खूप मोठं उदाहरण आहे. जगदीश लाड सरांची बॉडी तर तुम्हाला माहितीच आहे. तर मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि हा शेवटचा त्यांचा इंटरव्ह्यू ठरला. माझ्या चॅनलवर तो इंटरव्ह्यू आहे. तर मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण त्यांनी खूप मेहनत केली होती आणि खूप म्हणजे चांगल्या मनाची ती व्यक्ती होती. अतिशय चांगला स्वभाव त्यांचा होता. जे आहे ते त्यांचं क्लिअर होतं सर्व. कोणालाही म्हणजे काही फसवेगिरी नाही, काहीच नाही. तर सरांचा स्वभाव खूप चांगला होता. परंतु बघा, आता अर्ध्यावर जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांच्याकडून त्यांच्या हातून खूप म्हणजे अनबिटेबल असे बॉडी बिल्डर्स तयार झाले असते इथून पुढं. पण अनफॉर्च्युनेटली नियतीला हे मान्य नव्हतं आणि हे सर्व काही घडलेलं आहे. आणि त्यामध्ये जर कुणी अफवा फैलवत असेल की स्टेरॉइडमुळं हे झालं किंवा कशामुळं, ती व्यक्ती तयारीतच नव्हती. त्यामुळे स्टेरॉइडमुळे हे होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही तयारी करत नाही तर तुम्हाला माहिती बॉडी बिल्डर विनाकारण कोणती मेडिसिन वगैरे घेत नाही. गुजरात साईडला तुम्ही बघता की कोरोनाचं जे व्हर्जन आहे ते खूपच भयंकर आहे, खूप स्ट्रॉंग आहे. तर विचार करा, एवढे मोठा बॉडी बिल्डर असूनसुद्धा कोरोना झाल्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे. तर तुम्हाला सर्वांना काळजी घ्यावं लागेल. तुम्ही जिम जात असाल, कुठं ग्रुपने वर्कआउट करत असाल तर तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जरी बॉडी बिल्डर असाल, कारण कोरोना सर्वांना खोटं ठरवतो आहे. आणि हा कोरोना म्हणजे एखादी रोग महामारीचा रोग आहे, पण नाही. हे आता असं म्हणावं लागेल की कोरोना म्हणजे एक म्हणजे आसुरी शक्ती आहे एक. आणि ह्या आसुरी शक्तीचा सामना सर्वांनाच करावा लागतो. आपण म्हणतो की बॉडी बिल्डर त्यांना काहीच होत नाही, काहीच होऊ शकत नाही, आम्ही फिट आहे, आमची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे, पण नाही. ते पण खोटं ठरवलेलं आहे कोरोनाने. आणि कोरोनाचा सामना म्हातारी व्यक्तीही करू शकते, पण असं पण दाखवले की ह्या कोरोनाने की एखादा बॉडी बिल्डर जागतिक लेवलचा तो सुद्धा कोरोनाचा सामना करू शकत नाही. तर म्हणजे काहीच याचं प्रिडिक्ट करता येत नाही आहे. कोरोनाचं प्रिडिक्ट करताच येत नाही आहे. सर्व संशोधनच चालू आहेत. आणखी 100% कोणी सांगत होतं की थंडीमध्ये जास्त वाढतो, पण आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात जास्त वाढतो आहे.
तर याचं प्रिडिक्ट करणं आणि याचं म्हणजे समजू मला माहिती आहे काय करू नका असं म्हणणं चुकीचं आहे. याचं कोणताही अंदाज करू नका. एकच आहे, काळजी घ्या, मास्क लावा, ग्रुपमध्ये जाऊ नका, ग्रुपमध्ये सिंगल सिंगलच राहण्याचा आपण प्रयत्न करा. काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो, खूपच गरजेचं आहे. आता कोणी म्हणते की असंच हे खोटं आहे, स्कॅम आहे, पण नाही, कोरोना आहे पण तो काय आहे हे आणखीन क्लिअरली कळालेलंच नाही आहे. तर काळजी घेणं गरजेचं आहे, खूप काळजी घ्यायची आहे. सर्व बॉडी बिल्डर्स असतील, सामान्य माणूस असेल, सर्वांनी. तर मित्रांनो, तुम्हाला मला ही दुःखद बातमी द्यायची होती आणि ही काही सर्व काही अपडेट तुम्हाला सांगायचं होतं आणि हे जे काही अफवा वगैरे होत आहेत तर याबद्दलही तुम्हाला मला सांगायचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सांगा की म्हणजे कोणत्याही स्टेरॉइडनी किंवा कोणत्याही गोष्टीमुळं त्यांची डेथ झाली आहे, फक्त कोरोनामुळं त्यांची डेथ झालेली आहे. जगदीश लाड सरांची डेथ झालेली आहे ती कोरोनामुळे झालेली आहे. हीच 100% म्हणजे सत्य बातमी आहे. पुन्हा एकदा सर्व फेडरेशनचे बॉडी बिल्डर्स असतील, आमच्या औरंगाबादचे बॉडी बिल्डर्स असतील, माझं चॅनल, या सर्वांतर्फे मी जगदीश सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबांना ह्या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, लवकरात लवकर ह्या दुःखातून त्यांनी बाहेर पडावं अशी मी अपेक्षा करतो. आणि आजचा हा व्हिडिओ ह्याच ठिकाणी थांबवतो. जास्त माहितीसाठी तुम्हाला जी काही आणखीन काही अपडेट माहिती पाहिजे असेल तर खाली सरांचा नंबर देतो, विकास माने सरांचा, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.